जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाचं. कोकणातल्या खनिज संपत्तीचे जे अपहरण सुरू आहे त्याविरोधात लढण्यासाठी एकाच व्यासपीठावर यावे लागेल. सत्तेचा माज आलेली मंडळी शेतकरी कष्टकऱ्यांना तुडवत आहेत. त्याविरोधात आमची लढाई सुरू असून संविधान अबाधित राहिले तरच हा लढा यशस्वी होईल असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी कणकवलीत झालेल्या संविधान यात्रेच्या जाहीर सभेत बोलताना केले. गुजरात येथील दांडीपासून निघालेली संविधान बचाव सन्मान यात्रा सोमवारी जिल्ह्यात दाखल झाली. कणकवलीतील SM हायस्कूल पासून रॅली काढून येथील बुद्धविहाराच्या मैदानात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गुजरात येथील सामाजिक कार्यकर्ते कृष्णकांत, ॲडव्होकेट सुरेखा दळवी, पत्रकार युवराज मुहिते, लोकशाही संभाजी भगत आदींसह जिल्ह्यातील विविध संघटनांचे प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. केंद्र सरकारच्या नीतीविरोधात देशभरात तीव्र नाराजी आहे. सागरमालापासून आधुनिक तंत्रज्ञानाच्या बोटीपर्यंत प्रत्येक हल्ल्याला आज तोंड द्यावे लागत आहे. हा विकासाच्या नावाने होणारा सुनामीचा हल्ला शासन निर्मित आहे हे लक्षात घेतले पाहिजे. संविधानाच्या 21व्या अनुच्छेदात जो जगण्याचा अधिकार देण्यात आला आहे त्याची पायमल्ली आज होत आहे. सन्मानवादी ध्येय धोरण नव्हे तर सगळ्यांवर प्रत्येकाचा अधिकार असला पाहिजे असे मेघा पाटकर म्हणाल्या. ज्यांचं जायला सुद्धा लावून घेतलं जात आहे कुठल्या एअरपोर्ट साठी कुठल्या हायवे फ्लायओव्हर साठी त्या जायलावर जगणारे दलित आहे. शहरातल्या गरीब वस्त्यांमध्ये एक घर आणि ते सुद्धा 2022 मध्ये मिळणार या आश्वासनावरती विसंबून न राहता लढणारे आमचे सर्व शोषित पीडित श्रमिक आहेत. सातपुड्यातल्या आणि पश्चिम घाटातल्या एकेका ठिकाणच्या आदिवासींच्या पाड्या पाड्यांवरती चाललेल्या संघर्षाचे काही हा प्रश्न त्यांनी विचारला म्हणून या देशामध्ये आजपर्यंत काही अधिकार टिकून आहे. संविधानामध्ये दिलेल्या प्रत्येक मूलभूत अधिकाराला पायदळी तुडवणारे सत्ताधीश मूर्तीवर असताना वीरांनी म्हटलं त्याप्रमाणे ही एवढी ताकद या देशातली या श्रमिकांची निसर्गाच्या संसाधनांची आणि त्याचबरोबर कष्टाची मेहनतीची ही कशी काय ते नाकारतात डावलतात आणि हिरावून घेतात. एक आव्हान म्हणून या संविधानाचा प्रत्येक शब्द त्या शब्दाचा अर्थ आणि त्याच्या अंमलबजावणीचं आव्हान जे डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या समोर ठेवलं जे घटना समितीच्या सर्व सदस्यांनी ठेवलं ते स्वीकारण्याचं धारिष्ट्य हिंमत आणि कटिबद्धता बांधिलकी ही दाखवण्यासाठीच आपण सर्व आज इथे एकत्रित आलो. आजची परिस्थिती ज्या प्रकारे आपल्याला दिसते आहे ते सर्व श्रुता आहे कुठल्याही पक्षाचे असो. अगदी आज सत्तेवर केंद्रात आणि महाराष्ट्रात असलेल्या पक्षाचे मतदार सुद्धा अच्छे दिन आले हैं हे म्हणण्याचं धाडस कधी करणार नाही याची मला खात्री आणि त्यामुळे त्यांनी दिलेली सर्व आश्वासन आणि त्यांनी संविधानावरती हात ठेवून घेतलेल्या शपथा या सर्व आता कुठे उडून गेल्या फुंकर मारल्यासारख्या हा प्रश्न खरं तर आजच्या सत्ताधीशांनाच विचारणं गरजेचं. मित्रांनो हा प्रश्न विचारला तरी उत्तर देण्यासाठी संवाद कुठे आहे? एक संवादहीनता आणि संवेदनहीनता अशी परिस्थिती असताना राष्ट्र नाही होती भुक्कड जनता हे कवीचे शब्द आठवल्याशिवाय राहते आणि म्हणून राष्ट्र राष्ट्रवाद याचा एकीकडे चर्चेचा डोम उचलला असताना खरोखर राष्ट्र काय आहे आणि कोण आहे? राष्ट्र घडवणारे कोण? राष्ट्र चालवणारे कोण? राष्ट्राचं निर्माण करणारे कोण? आणि या राष्ट्रातल्या प्रत्येक मतदार नागरिकाच्या मूलभूत गरजा भागवणारे कोण याचा जनता सत्ताधीशांना विसरत पडलेला आहे. यावेळी देशभरातील सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींची ओळख तामिळनाडूच्या संघमित्रा यांनी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि यात्रेच्या उद्देशाबाबत अंकुश कदम यांनी मार्गदर्शन केले तर सूत्रसंचालन राजेश कदम यांनी केले. तुषार सावंत, कोकण 9, कणकवली.